प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. सांगली जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करणार का. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीमधून कधी काळी सत्तेची सूत्र हलत होती. त्याच सांगलीत काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ जरी संपला असला तरी अंतर्गत संघर्ष संपलाय का असा प्रश्न पडतो. सध्या सांगलीची जागा आघाडीच्या जागा वाटपात स्वाभिमानीकडे आली आहे. स्वाभिमानीकडून विशाल पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. मूळ काँग्रेसी असलेले विशाल पाटील यांनी जयंत पाटलांना आघाडीचे पालक म्हणून संबोधले. तसेच मी खासदार झालो तर दादा बापू गटाचा संघर्षही संपेल असं ते म्हणाले. जयंत पाटील आमचे पालकत्व स्वीकारतील असंही विशाल पाटील म्हणाले. पण खरंच जयंतराव आघाडीचं पालकत्व मनापासून स्वीकारतील का हा प्रश्न आहे. सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, राजाराम बापू बँक, शिक्षण संस्था अशा संस्थांच्या माध्यमातून इस्लामपूर हा राजकीय दबदबा असलेला मतदारसंघ आहे. जयंत पाटलांची मतदारसंघावर पकडही आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघामध्ये जयंत पाटील सोयीचे राजकारण करत असतात. कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला घरी बसवायचं हे इस्लामपुरात ठरतं. इथला कौल बऱ्याच वेळा महत्वाचा ठरतो. हे ओळखूनच गत निवडणुकीत प्रतीक पाटील यांनी लोकसभेला उमेदवारी दाखल करताच सर्वप्रथम जयंत पाटलांचा आशीर्वाद घेण्यासाठी इस्लामपूर गाठलं होतं. पण अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीची कुमक भाजपाच्या दिमतीला आल्याचे लक्षात आलं. तोपर्यंत काँग्रेसचा पराभव इतिहासात नोंदवला गेला होता. याचा वचपा काढण्यासाठी प्रतीक पाटील यांनी राजू शेट्टींना मदतीला घेऊन जयंत पाटलांना इस्लामपुरात घेरण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत विशाल पाटील म्हणाले होते, भाजप म्हणजे JJP म्हणजेच जयंत जनता पार्टी असून आघाडी करताना जपून करा. राजू शेट्टी आणि जयंत पाटील आज जरी एका व्यासपीठावर असले तरी वैचारिक आणि राजकीय लढाईत किती सौख्य आहे हे सगळ्या सांगली जिल्ह्यानं पाहिले. जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष हा सर्वश्रुत आहे. राजू शेट्टींनी जयंत पाटलांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. जयंत पाटलांना स्वाभिमानीचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या रूपात एका दगडात दोन पक्षी मारण्याची जणू नामी संधीच आली आहे. जयंत पाटलांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद राहिली. ते असतात कुणासोबत, मदत करतात कुणाला याची शाश्वती थेट शरद पवारांनाही येणार नाही. इतके थंड डोक्याचे राजकारण ते करतात. खरे तर ते राजकारणात तसे सायलेंट किलर आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या व्यूनीती अनेकांचा गेम करते. या गेमबाजीला सांगली जिल्ह्यात करेक्ट कार्यक्रम असे संबोधले जाते. त्यामुळे जयंत पाटील आघाडीचा धर्म पाळणार की करेक्ट कार्यक्रम करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत शेट्टी युतीसोबत गेले होते. येडे येथे झालेल्या प्रचार सभेत राजू शेट्टी जयंत पाटलांना शकुनी मामा म्हणाले होते. तर राजू शेट्टींना हंगामी नेता म्हणून जयंत पाटलांनी प्रत्युत्तर केलं होतं. इतकंच नव्हे तर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून दूर जाऊन भाजपाच्या गळ्यात गळे घालून फिरताहेत अशी टीका करत शेट्टींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र स्वतः जिल्हा बँक निवडणुकीत संजय पाटील गटासोबत गेले होते. आता काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने स्वाभिमानीची बॅट घेऊन विशाल पाटील मैदानात उतरले आहेत. पण मुरब्बी राजकारणी असलेले जयंत पाटील विशाल पाटलांना पायचीत आउट तर करणार नाहीत ना हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision.
शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. जी धन्यवाद.